आपलं कारलं तयार झालंय, मसाले कारलं की बनवले आज मी, आणि तेही अजिबात कडू होणार नाही बघा ह्या पद्धतीने तुम्ही जर कराल तर। तर चला बघूया आपण मसाले कारलं कसं करायचं ते। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया मसाले कारलं। मसाला कारला बनवण्यासाठी बघा मी इथं कारले घेतलेत, 1/2 किलो कारले आहेत, स्वच्छ असे धुवून घेतलेत मी त्यांना। चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय 2-3 पाण्याने। आणि आता बघा मी त्याला आता चिरून घेऊया आपण। मध्य दोन्हीकडले कट करून टाकलेत बघा टोकं मी, आणि मधलं काय करूया मध्यभागी आता आपण दोन तुकडे त्याचे, एका कारल्याचे दोन तुकडे करून घेऊ। आणि पोटामध्ये बघा थोडंसं कट मारायचं आहे, खालीपर्यंत कट नाही मारायचा, व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने पोटामध्ये थोडंसं कट मारायचं कारल्याला। आणि अशा पद्धतीने बघा, अजून दाखवते, थोडासा पोटामध्ये एक कट मारायचा चाकूनी, आणि ते थोडंसं हे करायचंय बघा, खाली चिरलेलं नाही, फक्त एका साईडनेच मी चिरलंय। कारलं घ्यायचं मस्तपैकी स्वच्छ असं धुवून, आणि बघा दोन्ही कडा आहेत त्याच्या कडकडच्या, ते कडा कट करायच्या, व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने असं कट करायचं। आणि मध्ये दोन त्याचे तुकडे समान भागाचे करून घ्यायचे, आणि मध्ये पोटामध्ये थोडंसं कट मारून घ्यायचं चाकूच्या मदतीने। अशाच पद्धतीने सगळे कारले मी काय करणार आहे, असेच कट मारून घेणार आहे पोटामध्ये त्याच्या। व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा त्या पद्धतीने कट करून घ्यायचे कारले आपल्याला। बी असती तर चालतील, काहीही होणार नाही आपल्याला, अजिबात कारलं कडू होणार नाहीये। बघा सगळ्या कारल्याला मी व्यवस्थित असे कट मारून घेतलेत। आता मी इथं मीठ घेतलंय, आणि कढईमध्ये मी पाणी ठेवलंय बघा, साधी कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पाणी उकळत ठेवलंय मी आता उकळी मारण्यासाठी। आता एक कारलं घ्यायचं बघा, आणि तिथे मीठ घेतलंय मी साईडला। तुम्ही कुठल्याही मिठाचा इथं वापर केला तरी चालेल, मोठं मीठ वापरलं तरी चालेल, माझ्याकडे तर बारीक मीठ आहे। बारीक मीठ घ्यायचं आणि कारल्यामध्ये बघा अशा पद्धतीनं भरत जायचंय। आपण वांग्यामध्ये मसाला कसा भरतो बघा, तशा पद्धतीनं मीठ आपल्याला कारल्यामध्ये चांगलं दाबून दाबून असं भरायचं आहे। व्यवस्थित मीठ सगळं दाबून दाबून असं कारल्याला भरायचंय बघा, व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीनं मीठ सगळ्या कारल्यांमध्ये असं भरून घ्यायचंय आणि बाजूला ठेवत जायचंय। आणखी एक कारलं भरून दाखवते, आपण त्याची पोटं फाडूनच घेतलेत बघा कारल्यांची, आणि त्याच्यामध्ये कारल्याच्या पोटामध्ये हा सगळं मीठ आपल्याला दाबून दाबून असं भरायचंय। सगळं मीठ आता आपण दाबून दाबून सगळ्या कारल्यांमध्ये अशाच पद्धतीने आता भरून घेऊया। व्यवस्थित भरायचंय मीठ बघा दाबून दाबून, त्यामुळेच काय होईल की आपल्या कारल्यांना अजिबात कारलं आपलं कडू होणार नाही बघा। आता बघा सगळ्या कारल्यांना मी मीठ व्यवस्थित असं लावून घेतलंय, कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आपण उकळी करायला, उकळी मारलंय पाणी बघा। आता त्या उकळी मारलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही सगळी कारली जी आहे ती मीठ लावून घेतलेली त्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायची, आणि पाणी एवढं ठेवायची की आपली कारली डुबतील एवढं तरी पाणी आपल्याला पाहिजे बघा कढईमध्ये, आणि सगळी त्यातली कारली त्याच्यामध्ये आता आपण घालून घ्यायची। आता सगळी कारली मी त्याच्यामध्ये घालून घेतली बघा, गॅस मोठाच ठेवायचा आहे, आणि मोठ्या गॅसवर चांगलं उकळी मारून कारल्याला घ्यायची आपल्याला, जोपर्यंत आपलं कारलं चांगलं शिजून होत नाही मऊसूत। एक 10 मिनिटांमध्ये शिजून होतं बघा, आता आपण हे असं शिजवून घेऊया। आता तर 10 मिनिटं झालेत बघा, कारलं मी छान मस्तपैकी शिजलंय, असा कलर झालाय कारल्यांचा। थोडं चाकूच्या मदतीनं त्याला थोडंसं प्रेस करून बघायचं, अलगद चाकू आत गेला तर आपलं कारलं शिजलं असं समजायचं। आणि गॅस बंद करून घेऊ आपण आता, आपले कारले मस्तपैकी शिजून झालेत। आता ह्यातलं पाणी सगळं काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। आता कारली सगळी मी आता ह्याच्यामध्ये काढून घेतलीत बघा आणि थंड करून घेतलेत, आणि एक स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचेत, कारण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं। आणि बघा आता कारले व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने सगळे बी त्याच्यामधले आता अलगत असे काढून घ्यायचे। बघा व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने सगळे काढून घ्यायचे, आणि स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचे, कारण मिठाच्या पाण्यामधनं आपण वापरून काढलंय ना, त्यामुळे कारलं खरड होण्याची शक्यता असते, म्हणून मिठाच्या पाण्यातून धुवून घ्यायचं आधी आणि मग हे असे बी काढून घ्यायचे। आता बघा बी सगळे मी काढून घेतले, तरीसुद्धा मी एकदा परत पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेणार आहे, त्याच्यामध्ये खरटपणा असेल तर तो निघून जाईल, आणि कारलं अजिबात आपलं कडू होणार नाही बघा। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, कारण आमच्याकडं कारल्याची भाजी नेहमीच होते, त्याच्यामुळे अजिबात कडू होत नाही कारलं। आणि व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने कारलं धुवून घ्यायचं, हातावर प्रेस करून त्यातलं पाणी सगळं आता काढून घ्यायचं।
बघा सगळी कारले मी आता काढून घेतलेत. आता आपण कारल्यासाठी मसाला बनवून घेऊया. एक डिश घेतली, डिशमध्ये बघा मी आता अर्धी वाटी दाण्यांचा कूट घेतलाय, अर्धी दीड वाटी. तुम्हाला जेवढा हवाय कारल्यामध्ये जेवढा मसाला बसेल तेवढी आपल्याला इथं मसाला वापरायचा आहे. बघा मी दीड वाटी घेतलंय शेंगाचा कूट, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी ओवा घालणार आहे, थोडंसं जिरंही घालणार आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही इथं मसाले कमी जास्त करू शकता. थोडीशी धनेपूड घालणार आहे त्याच्यामध्ये. आता एक चमचा इथं तिळही वापरले बघा मी, अवश्य घाला, खूप छान होतात कारली. आणि इथं लाल मिरचीचा बेडगी मिरची मी इथं वापरली, लाल तिखटाचा वापर मी इथं केलाय. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिथं वाढवू शकता. कांदा लसूण मसालाही टाकलाय त्याच्यामध्ये, साऊथ इंडियन मसालाही टाकलाय त्याच्यामध्ये मी. आता साऊथ इंडियन मसाला हा मी घरीच बनवलाय बघा, त्याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता. आता इथं लसणाच्या पाकळ्या मी भरपूर प्रमाणात घेतलेत. थोडंसं मीठ, आता मीठ टाकताना बघा अंदाजाने टाकायचं आहे, कारण कारल्याला आपलं मीठ असणार आहे, त्यामुळे थोडंच मिठाचा इथं वापर करायचा आहे. आणि लसूण बघा इथं मी चांगला ठेचून घेतलाय, एक 10-15 पाकळ्या असतील लसणाच्या, चांगल्या ठेचून घेतलीत मी. आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला, आणि थोडं थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये, थोडंच घालायचं, जास्त नाही बघा, एक 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, जेणेकरून हे मिश्रण जरा थोडंसं लूज झालं पाहिजे. आपण वांग्यामध्ये बघा कसा मसाला भरतो की नाही, तशा प्रकारचं हे मिश्रण झालं पाहिजे आपल्याला. आता सगळा मसाला मी करून घेतला आहे व्यवस्थित असा बघा. आता आपण कारली घ्यायची, आणि कारल्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. वांग्यात कसा आपण मसाला भरतो बघा, तशाच पद्धतीनं कारल्यामध्ये हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने मसाला भरायचा, आणि कारलं परत अजून फोल्ड करायचं आहे. दाबून मसाला भरायचा आहे कारल्यामध्ये. आणखी एक दाखवते बघा, मसाला भरायचा आणि कारलं फोल्ड करायचं. अशाच पद्धतीने मी सगळे कारले मसाल्यामध्ये मसाले त्याच्यामध्ये आता भरून घेणार आहे. आता बघा गॅसवर मी तवा ठेवला आहे, लोखंडाचा तवा आहे माझा हा. आणि तव्यामध्ये बघा तेल काढून टाकून घ्यायचं आहे आपण. आधी 1-2 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे, पसरवायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. खूप मस्त होतं कारलं बघा, तुम्ही करून बघा. आता ही कारले आपण सगळे भरून घेतलेत बघा त्याच्यामध्ये मसाले, आणि हे कारलं तव्यामध्ये एक अलगत असं सोडून द्यायचं आता. तव्यावर कारली सगळी आपल्याला व्यवस्थित सोडून द्यायची. आणि मस्त पैकी आपल्याला ही कारली फ्राय करून घ्यायची. परत गॅस मीडियम करायचा आहे, मीडियम टू लोवर ठेवायचा गॅस. आता बघा कारल्याला थोडंसं उलटण्याच्या मत्तीनं प्रेस करायचं, आणि कडे कडेला तेल जरा सोडायचं कमी असेल तर. आणि कारली आपल्याला आता उलटी करून मस्तपैकी आता भाजून घ्यायची. त्याच्या आधी आपण याची वाफ एक काढून घेऊया, म्हणजे खालच्या साईडनं चांगला कलर येईल कारल्याला. आता याच्यावर मी एक झाकण ठेवणार आहे, आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं त्याला वाफलवून घेऊ. आपली कारली चांगली शिजलेली आहे, त्यामुळे वाफलून घ्यायची काही गरज नाही बघा, आरामात होतात 1-2-3 मिनटामध्ये. आता आपण ही कारली पलटून घेऊया. बघा खालच्या साईडने आपली कारली किती मस्त पैकी भाजून झाली आहेत. सगळी कारली आता आपण उलटी करून घेऊ, उलटी करून घेऊ. परत अजून 1-2 मिनटं परत एकदा ह्या साईडने सुद्धा आपण चांगली अशी फ्राय करून घेऊया. आता या साईडने सुद्धा झाकण ठेवून परत 1-2 मिनटं परत फ्राय करून घेऊ. आता आपली कारली चांगली फ्राय करून झालीत बघा, मस्तपैकी खरपूस अशी भाजून झालीत. आता आपण गॅस बंद करायचा, आणि कारली डिशमध्ये काढून घेऊया. आता ही कारलं तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. खूप मस्त लागतं, खूप अप्रतिम असं लागतं, अजिबात कारलं कडू होत नाही,
तुम्ही करून बघा, वेगळा असा काही याच्यामध्ये गुळ वापरलं केलेलं नाही, मी चिंचेचा वापर केला नाही, कशाचाही वापर इथं मी केलेला नाही आहे, तरीसुद्धा कारलं एकदम मस्त होतं, अजिबात कडू होत नाही, तुम्ही करून बघा. तर बघा, आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.